नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे इम्रान। पार्ट वनमध्ये आपण बघितलं होतं प्रॉब्लेम डिटेक्ट कसं करायचं व वर्किंग नोट कॅल्क्युलेशन कशी करायची, व पार्ट टूमध्ये बघणार आहे आपण त्याचं सोल्युशन। सो लगेचच चालू करूया। फर्स्ट ॲडजस्टमेंट होती, प्लांट अँड मशिनरी वॉज टू बी रिव्हॅल्युड ॲट रुपीज 70,000। सो प्लांट अँड मशिनरी 10,000 इन्क्रीज झालेली आपल्याला दिसत आहे। सो प्लांट अँड मशिनरीचे दोन इफेक्ट, जुनी व्हॅल्यू आहे, ओल्ड व्हॅल्यू आपल्याला दिलेली 60,000, आणि न्यू व्हॅल्यू आहे ॲडजस्टमेंटमधली 70,000। 10,000 ती इन्क्रीज झालेली आहे, तर ते आपण ॲड करणार। आणि 10,000 सेकंड इफेक्ट जाणार रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला, बाय प्लांट अँड मशिनरी अकाउंट 10,000। देन त्यानंतरचे ॲडजस्टमेंट आहे, RDD इज टू बी क्रिएटेड ऑफ रुपीज 2,000। RDD आपण क्रिएट करत आहोत ऑन डेटर्सवरती, तर त्याचे देखील दोन इफेक्ट होणार आहे, लेस फ्रॉम डेटर्स 2,000 याप्रमाणे, अँड 2,000 सेकंड इफेक्ट जाणार रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला टू RDD अकाउंट 2,000। ओके, देन सेकंड ॲडजस्टमेंट आहे, द ड्रॉविंग ऑफ प्रूफ ऑफ मुक्ता अप टू द डेट ऑफ डेथ अमाउंटेड रुपीज 10,000। सो 10,000 आपल्याला दोन इफेक्ट करायचे होते। नंबर वन, आपण कॅशमधून लेस करणार होतो, सॉरी यामध्ये आपल्याला बँक दिलेलं आहे, अँड सेकंड इफेक्ट जाणार होता कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला। सो कॅश प्रॉब्लेममध्ये आपल्याला गिवन आहे 60,000। ओके, 60,000 जेव्हा 10,000 आपण लेस करणार, सो रिमेनिंग बॅलन्स होणार आहे 50,000। अँड 10,000 फर्स्ट इफेक्ट झालेला आहे, अँड देन सेकंड इफेक्ट जाणार आहे कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला टू ड्रॉविंग, मुक्ताची ड्रॉविंग आहे म्हणून मुक्ताच्या कॉलममध्ये आपण घेणार आहे 10,000। ठीक आहे, देन चार्ज इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग रुपीज 1,000, याचे देखील दोन इफेक्ट होणार आहे। प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंटमधून आपण प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंटमधून आपण लेस करणार आहे 1,000, जो आपण वर्किंग नोट टूमध्ये फर्स्टमध्ये जी व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली होती प्रॉफिटची, तर ती आपण त्यामधून 1,000 लेस करणार आहे। वर्किंग नोट मी तुम्हाला कॅल्क्युलेशन करून ऑलरेडी दाखवलेलं आहे, सो त्यातून इंटरेस्टची व्हॅल्यू लेस करणार, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग 1,000, आउटर व्हॅल्यू रिमेनिंग बॅलन्स आउटरला काढणार, आणि इंटरेस्टचा सेकंड इफेक्ट जाणार आहे कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला मुक्ताच्या कॉलममध्ये। ठीक आहे, देन फोर्थ ॲडजस्टमेंट आपल्याला दिलेली होती गुडविलवरती, तर गुडविलची देखील मी वर्किंग नोट कॅल्क्युलेट तुम्हाला करून ऑलरेडी दाखवलेली आहे पार्ट वनमध्ये। सो त्या गुडविलचे दोन इफेक्ट होणार आहे, फर्स्ट असेट साईडला अँड सेकंड इफेक्ट कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला मुक्ताच्या कॉलममध्ये 75,000। ठीक आहे, मी वर्किंग नोट ऑलरेडी कॅल्क्युलेट करून दाखवलेली आहे तुम्हाला पार्ट वनमध्ये, आय होप तुम्ही ती बघितली असेल। अँड लास्ट ॲडजस्टमेंट आपल्याला गिवन आहे प्रॉफिट, जो प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचा होता आपल्याला डेथ पार्टनरचा, तर तो देखील मी वर्किंग नोटमध्ये तुम्हाला कॅल्क्युलेट करून दाखवलेला आहे, जो आपल्याला मिळाला होता 3,750। आणि या 3,750 हा फर्स्ट इफेक्ट अँड सेकंड इफेक्ट कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला। ठीक आहे, सो अशा प्रकारे आपण ॲडजस्टमेंट सॉल्व केलेलं आहे, त्यानंतर आपण रिमेनिंग प्रॉब्लेम ट्रान्सफर करणार। तर लायबिलिटी साईड पहिले ट्रान्सफर करू, ज्यामधले आपलं कॅपिटल आहे। सो कॅपिटल आपण ट्रान्सफर करणार आहे बाय बॅलन्स कॅरीड डाऊन, सॉरी ब्रॉड डाऊन 60,000, 70,000 अँड 34,000। देन क्रेडिटर्स आपण ॲज इट इज शो करणार आहे, त्यावर ॲडजस्टमेंट नव्हती म्हणून लायबिलिटी साईडला 18,000। त्यानंतर आहे बिल्स पेबल देखील ॲज इट इज शो करणार आहे आपण 2,000। देन जनरल रिझर्व, जे आपली इंटरनल लायबिलिटी आहे म्हणून आपण त्याला ट्रान्सफर करणार आहे कॅपिटल अकाउंटला, कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय जनरल रिझर्व ओल्ड रेशोनुसार आपण डिस्ट्रीब्यूट करणार आहे 8,000, 4,000 अँड 4,000। ओल्ड रेशो त्यांचा ऑलरेडी प्रॉब्लेममध्ये गिवन आहे, मी तुम्हाला दाखवला होता। देन असेट साईडची लायबिलिटी साईड संपलेला आहे, असेट साईडला आपण बघू प्लांट अँड मशिनरी, देन डेटर्स यूज केलेले आणि बँक बॅलन्स यूज केलेला आहे, फक्त रिमेनिंग पॉईंट उरलेला आहे फर्निचर, तर फर्निचरची व्हॅल्यू आपण ॲज इट इज घेणार 30,000। ठीक आहे, सो अशा प्रकारे आता प्रॉब्लेम देखील आपला ट्रान्सफर झालेला आहे, आता आपण क्लोज करणार आहे अकाउंट। सो फर्स्ट अकाउंट क्लोज करणार आहे रिव्हॅल्युएशन किंवा प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट, तर त्याची क्रेडिट साईड मला वाटतं जास्त दिसते आहे 10,000, तीच घेणार डेबिटला, डेबिटमधून RDD लेस केली, रिमेनिंग बॅलन्स उरला 8,000 आपण ओल्ड पार्टनर्समध्ये त्यांच्या ओल्ड रेशोनुसार डिस्ट्रीब्यूट केला, व त्याचा सेकंड इफेक्ट जाणार कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट 4,000, 2,000 अँड 2,000।
त्यानंतर आपण क्लोज करणार आहे कॅपिटल अकाउंट. कॅपिटलमध्ये आपण जो डेथ पार्टनर आहे त्याचं क्लोज करणार आहे. तर मुक्त आपली डेथ पार्टनर आहे तिची देखील क्रेडिट साईड जास्त आहे. सो क्रेडिट साईड तीच घेणार आपण डेबिटला. डेबिटमधून ड्रॉविंग इंटरेस्ट लेस केल्यानंतर जो बॅलन्स उरणार आहे त्याला म्हणणार आहे आपण मुक्ताच एक्झिक्युटर लोन अकाउंट. व तो ट्रान्सफर करणार आहे लायबिलिटी साईडला. मुक्ताच एक्झिक्युटर किंवा रिप्रेझेंटेटिव्ह सुद्धा म्हणू शकता. त्याचप्रमाणे आपण मेनकाचं देखील क्लोज करणार आहे. क्रेडिट साईड जास्त आहे तीच घेतली आपण डेबिटला. डेबिटमध्ये बॅलन्स नील सॉरी ॲट झट इज शो केलेलं आहे. त्यानंतर रेखाचा रेखाची देखील क्रेडिट साईड जास्त आहे तीच घेतली आपण डेबिटला. व डेबिटमध्ये आपण ॲज इट इज बॅलन्स शो करून टाकला. आणि तो जो बॅलन्स उरलेला आहे त्याला आपण म्हणणार आहे टू बॅलन्स कॅरीड डाऊन. व कॅरीड डाऊन केलेला बॅलन्स आपण लायबिलिटी साईडला ब्रॉड डाऊन करणार आहे कॅपिटल अकाउंट या हेडिंग अंडर. रेखा आणि मेनका 72,000 and 76,000. अँड देन फायनली आपण क्लोज करणार आहे आता बॅलन्स शीट. सगळ्यात पहिले क्लोज करू आपण लायबिलिटी साईड. त्याची टोटल मिळणार आहे 2,75,750. आल्सो असेट साईडची टोटल देखील ती असणार आहे. सो असे एकदम इझी पद्धतीने आपण प्रॉब्लेम सॉल्व केला तर 10 मार्क्स आपल्याला एक्झाममध्ये मिळते. थँक्यू व्हेरी मच.